पालकमंत्री गिरीश बापट हे पुण्यातील विकासाचे स्पीड ब्रेकर आहेत. पुण्यातील पाण्याचा प्रश्न असेल, झोपडपट्टी पुनर्वसन असे अनेक प्रश्न बापटांमुळे रखडले आहेत. त्यामुळे पुण्यातील मतदार मला भरघोस मताने विजयी करतील असा विश्वास पुण्यातील महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी व्यक्त केला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी तूरडाळीमध्ये अनेक कोटींचा घोटाळा केलाय. बाबा आढावांनी देखील बापटांना मतदान करू नका असं आवाहन केलंय. पुण्यातील अनेक विकास कामांना बापटांनी अडथळा निर्माण केलाय, त्यामुळे पुण्यातील जनता मलाच भरघोस मतांनी विजयी करेल असा विश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केलाय. म्हणजे या देशातील लोकशाही किती प्रमाणात धोक्यात आलेली आहे आणि लोकांच्यामध्ये समाजामध्ये जे एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे हे सुद्धा या माध्यमातून आपल्या सर्वांना निश्चितपणे दिसून येईल. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा मी 75% पुन्हा एकदा या 7 लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क माझा पूर्ण झाला. म्हणजे इतक्या कमी अवधीमध्ये जास्तीत जास्त मतदारांना संपर्क साधून काँग्रेस पक्षाची भूमिका आणि पुण्याच्या विकासासंबंधाची विजयाची भूमिका मी मांडली. मला ज्या पद्धतीने प्रतिसाद हा मतदारांच्याकडे मिळालेला आहे, त्यामुळे पुणेकर मतदारांचा मूड हा परिवर्तनाचा दिसून येत आहे. आणि पुण्याची निवडणूक ही पूर्णपणे काँग्रेसच्या हातात आलेली आहे हे मला आज या ठिकाणी सांगताना अतिशय अभिमान वाटत आहे.